नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात की आपण आयुष्यामध्ये काय करायला पाहिजे आपल्या घरात वास्तुशास्त्राप्रमाणे कोणत्या गोष्टी ठेवायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी ठेवू नये कोणते झाडे लावावीत कोणते झाडे लावू नयेत असे बरेचसे नियम आपल्या सुखासाठी समृद्धीसाठी आनंदासाठी समाधानासाठी सांगितले जाते जर आपण त्या नियमांचे अचूकपणे पालन केले तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी होऊ लागतात आपले नशीब बदलू लागते नशीब चमकू लागते आणि खूप पैसा समृद्धी सुख घरात नांदू लागते घरात येऊ लागते तर मित्रांनो अशीच एक वस्तू आहे जी स्वामींच्या केंद्रात अवश्य सांगितली जाते किंवा वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितली जाते तुम्ही ऐकलीसुद्धा असेल ही वस्तू तुमच्या देवघरात तुम्हाला ठेवायची आहे देवघरात ठेवल्याने आपल्या घरात भरभराट येते आपले नशीब बदलू लागते आणि खूप समृद्धी सुख आपल्या घरात नांदू लागते ही गोष्ट म्हणजे परमात्म्याचा आशीर्वाद लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून आपल्याला घरात ठेवायची असते आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरात एक छोटीशी गाय आणि तिचे वासरू ठेवायचे आहे म्हणजे गायची मूर्ती आणि वासरूची मूर्ती तुम्हाला केंद्रात मिळेल किंवा जिथे ही, ही मूर्ती मिळतात तांब्याची पितळाची चांदीची तिथेसुद्धा गाय आणि वासरू मिळतात तुम्ही तांब्याचे सुद्धा घेऊ शकतात पितळाचे किंवा चांदीचे सुद्धा तुम्ही गाय आणि वासरू घेऊ शकतात एक छोटीशी गाय असते छोटेसे वासरू असते त्यांना आपल्या देवघरात स्थापन करायचे आणि रोज त्यांची पूजा अर्चना करायची याने नक्कीच आपल्या घरावर त्यांचा आशीर्वाद होतो आणि या सगळ्या गोष्टींचा लाभ आपल्याला होतो आपले नशीब बदलते आणि पैशाची कमी राहत नाही घरात बरकत होते सुख समृद्धी वाढते वादविवाद कटकटी कधी घरात होत नाही तर तुम्हीही तुमच्या देवघरात गाय आणि वास्तूची मूर्ती नक्की स्थापन करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारणं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद